सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना 6 महिन्यांचा कालावधी देण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 एकमताने संमत केला. 26 फेब्रुवारी 2024 पासून सदर अधिनियम अंमलात आला आहे. सदर अधिनियमाच्या कलम 5 अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय आणि निमशासकीय सेवेत तरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक 11 मार्च 2024 आणि शासन शुद्धी पत्रक 15 मार्च 2024, शासन शुद्धी पत्रक 28 जून 2024 आणि शासन परिपत्रक समक्रमांक 5 जुलै 2024 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सबब राज्यात सध्या सुरू असलेल्या 2024-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांचा कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.